राज्य सरकारनं जाहीर केलेले आशा सेविकांचे पैसे दिले नाहीत तर पुढच्या आठवड्यापासून आपण स्वतः सरकारच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. आशा वर्कर यांना वाढीव अनुदान देणार असल्याचा शब्द महाराष्ट्र सरकारनं दिलेला आहे, मात्र सरकारकडून अजूनही त्यावर कुठलीच अंमलबजावणी झाली नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. तो शब्द महाराष्ट्र सरकारने दिलाय आशा सेविकांना, आणि आशा सेविकांचं म्हणणं आहे की जो आम्हाला शब्द दिलाय त्याच्यावर काही प्रक्रिया झालेली नाही. त्याच्यामुळे ह्या सरकारला मी विनंती करणार आहे की तुम्ही हे हा जो निधी आशा भगिनींचा आहे, हक्काचा आहे, जो अनाऊन्स केलेला आहे तो तातडीने द्या. आणि एक आठवड्याच्या आत जर आशा भगिनींचे हक्काचे पैसे जे सरकारने अनाऊन्स केलेले होते ते दिलेले नसतील तर मी स्वतः पुढच्या आठवड्यापासून ह्या सरकारच्या विरोधात आशा वर्कर आमच्या भगिनींना न्याय मिळवण्यासाठी मी स्वतः